काँग्रेसचं अगोदरपासून दुर्दैव असं आहे की ते प्रत्येक जण आपली खुर्ची सांभाळण्यामध्ये एवढा व्यस्त आहे की जे जे ज्येष्ठ नेते आहेत ते ज्येष्ठ नेत्यांनी एवढ्या वर्ष सत्ता भोगून देखील पक्षासाठी काहीच योगदान दिलेलं नाही आणि फक्त स्वतःचे घर स्वतःचा प्रपंच वाढवलंय आणि म्हणून जेव्हा आता नवी पिढी येऊ इच्छितात तर त्या दृष्टिकोनातून त्यांना नाकारून वारंवार लांब करणे ही जी काही प्रकार काँग्रेसमध्ये झाला अशामुळे अनेक युवक मी बाहेर पडलो. त्यानंतर माननीय ज्योतिरादित्य शिंदे यांना बाहेर पडावं लागलं. सचिन पायलट देखील आता बाहेर निघण्याच्या मार्गावर आहे. अनेक लोक आता बाहेर निघत आहेत. तर मला असं वाटतं की काँग्रेसमध्ये आता फक्त शेवट एकच तरुण राहणार ते त्या ठिकाणी पक्षाध्यक्ष राहुलजी गांधी राहतील. बाकी सगळे आता ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा पक्ष असं म्हणून काँग्रेसची ओळख राहील.